नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळे विषय हाताळतो, तुम्हाला सगळं माहितीच आणि मनमोकळेपणाने तुमच्याशी मी बोलू शकतो आणि तो जी कल्पना तुम्हाला पण आहे असा विषय. आता काय झालं, एक 2-3 दिवसापूर्वी मी जे एक्सपेरिमेंट केलं होतं की बाबा माझ्या हिशोबाने एक स्कॅम चालले, त्या स्कॅमच्या संदर्भात अनेक फोन आले, माझा नंबर प्रोव्हाइड केला, पण 150-250 एवढे कॉल जर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आले तर तुमची अवस्था काय होईल सांगा. तर कुणाला दुःख होऊ शकत नाही, नाराजही करू शकत नाही. 12-2 उचलतो म्हणलं तर त्यावेळेस येतातच, पण रात्रीचं अपरात्रीचं येतात. म्हणजे असा विषय होतो. तुम्ही स्वतःहूनच घ्या की 200 कॉल आले तुम्हाला का, 150 कॉल आले कसं, म्हणजे काम कधी करणार किंवा मी शूटिंग कधी करणार आणि उसालदार कधी द्यायचा, असा विषय तयार होतो. त्याच्यामुळं आणि कॉल असं काही सगळेच महत्त्वाचे असत नाही, काही महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये, पण काही कसे आहेत, जेवला का, खाल्लं का, काय बरं आहे का, काय नाही निवांत बसलोय, म्हणलं मारा तुमच्याशी गप्पा. आता असं कुठं असतं का मला तुम्ही सांगा, आता असं कुठं असतं का, सहज फोन केला, काय खाल्ले पाहिजे आज, असं कुठं असतं का मला, असं विषय. त्याच्यामुळं महत्त्वाच्या विषयावर फोन करा. आणि मग काही आपले आहेत नेहमीचे दर्शक की बा चांगलं काम करता हे ती ठीक आहे बा, बरोबर आहे तुमचं, पण मी पण माणूस आहे ना, म्हणजे मला पण त्रास होतो, म्हणजे मला माझं आजार पण, माझं स्टडी, परत माझं हे करायचं वाचनही चालू आहे, आज आता इतिहासबद्दल इतिहास वाचतो आहे, आणि शूट बी करायचं आणि शेती बघायची, थोडं प्रॉब्लेम येतो, सगळं बाकीचं विषयच असतात. मग त्याच्यात फोनचं फार इतका त्रास होईल मला वाटलं. मला आता कळलं की मोठे मोठे युट्यूबर नंबर का प्रोव्हाइड करत नाहीत, पण आपलं तसं नाही, त्या नंबर प्रोव्हाइड केल्यामुळं एक फायदा लय मोठा झाला तुम्हाला सांगतो. तो फायदा असा झाला आणि काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला मला 100% आवडतात. आणि आता मी सांगतो, तुम्ही कल्पना पण करू शकत नाही इतके प्रॉब्लेम आहेत लोकांचे, तुम्हाला सांगतो काही एकदम खाजगी मनातलं आतलं मला सांगतात लोक, माझ्याशी सल्ला घेतात आणि आपला हेतू स्पष्ट आहे तुम्हाला माहिती. ते साधारण काय प्रकारचे कॉल येत असतात ह्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही, एवढं तुम्हाला सांगतो. पण कुणाचंही नाव न घेता त्यांच्या साधारण लोकांची येणाऱ्या समस्या सांगतो तुम्हाला काय येतं, ते आता कुठे शेअर करू शकत नाही, धर्मित्राला सांगू शकत नाही, आई वडिलांना नाही, पोलिसांना नाही, काय नाही, पण मला सांगतात. आणि मी एक नंबर तोडगा काढतो त्यांना, फक्त तो तोडगा काढत असताना एका गोष्टीचं मी लक्षात ठेवतो हमेशा, कायद्याचं रक्षण, कुणाचाही जीव, कुणाचं आयुष्य बर्बाद होणार नाही, एवढंच करायचं आपल्याला, मरून जायचं आपल्याला, दुसरं काय करायची सांगतो. आता फोन कशा प्रकारचे असतात तुम्हाला सांगतो. एका व्यक्तीचा XYZ फोन आला, म्हणलं आजूबाजूला तुमच्या कुणी आहे का नाही, मला थोडं महत्त्वाचं बोलायचं, म्हणलं तुम्ही बोला बिंदास, म्हणलं मी साईडला होतो आणि स्पीकर ऑन ठेवून मी कधी फोनवर बोलत नाही, काय असेल ते आपलं कानात, साईडला झालो थोडं, म्हणलं काहीतरी नाजूक विषय असेल, आणि विषय नाजूक नाही, अति नाजूक होता. म्हणला आम्ही दोघं भाऊ, आमच्या दोघांच्या 2 बायका आहेत, आमची पोरं 8वी 9वी 10वीला आहेत सगळे, पण जरा गोठाळा आहे. म्हणलं काय गोठाळा आहे, तुम्ही सांगा रा पटकून. मला आमचा भाऊ थोडा मंद आहे, शांत आहे, त्याचा काही विषय नाही, पण आमची माझी बायको आणि त्या भावाची बायको ह्या दोघीचा अनैतिक संबंध आहेत, आणि शेतकरीकडे त्याला ते समजत नव्हतं. ते आता तुम्हाला सांगतो, त्या माणसाचा 15-20 मिनटं मी क्लास घेतला, म्हणलं जे तुम्हाला असं कसं अवमलं तसंच असतं. ह्या जगामध्ये एक त्याला कसं वाटलं की बा पुरुषाचा स्त्रीचा संबंध ठीक समजू शकतो आपण, पण 2 बायांचे संबंध आहेत, म्हणलं काय सांगायचे. आता शी म्हणले, आणि म्हणलं तुझ्याशी बायकोचं ही मला थंड, एकदम थंड प्रतिसाद, आणि मी जर कुठे गेलो तर 2-2 महिने नाही आलो तर बी तिला फरक पडत नाही काय असं, पण त्यांचा संबंध काय ते तोडायला तयार नाही आवडे. मग मला थोडं वाटलं की माणूस सांगताना काय सगळं खरं सांगत नाही, थोडं लपून ठेवतो. मग जास्त फोर्स केल्यावर म्हणलं असं होत नाही, म्हणजे होतं, पण तुम्ही काय तर लपावताय लपावताय. म्हणलं हा लपावतोय. म्हणलं सांगा खरं आता. म्हणलं अजून एक आहे, तिने ह्या दोघी नादी लावल्यात. म्हणलं तिघी जे युनिक सेक्स येतो एक प्रकारचा, आणि लेस्बियनचा प्रकार तुम्हाला तर माहिती आहे, लेस्बियन म्हणजे 2 महिलाचे शारीरिक संबंध, तिघी जणी शारीरिक संबंध एकत्र कसे ठेवतात, काय ठेवतात ते सांगा तुम्हाला एखाद दिवशी. पण आता ह्या प्रॉब्लेमही असा केला. म्हणलं तू काय. म्हणला माझ्या तर डोक्यात असं येतं, कोराडीने बायकोच मारतो म्हणला, त्याला सांगितलं. पोरांचं कसं काय,
पोर मानला माझ्या लय जीव आहे पोरांच्यावर माझा जीव ती जेवल्याशिवाय मी घरी जर उशिरा तर पोर माझ्याशिवाय जेवत नाही. मग त्या व्यक्तीचं माइंड त्या पोरांच्याकडे वळवलं मी तुम्हाला सांगतो काय. मुलांच्या मुलं तू बायकोला मारणार हात 20 वर्षासाठी आज जाणार पोरांचं काय हो पोरं गुन्हेगारी मार्ग जाणार 10 रुपयाच्या मार्ग जाणार बर्बाद होणार त्याच्या त्याचा वंश संपला म्हणायचा वाटू होणार सगळं जमीन कोण कसायची तिथे शेजारी अतिक्रमण करणार 5-50 फूट हाणार त्यातली जमीन लाखलं पडी त्याच्यामुळं पोरांच्याकडे लक्ष दे म्हणलं. आणि आता हे कायदेशीर विषय बरेच ह्याच्यात काही कोर्टात कसे असं म्हणून त्यांनी त्याला इतका आधार वाटला म्हणलं मला कधी आधी फोन करत जा करू आपण त्याच्यावर मार्ग पर्याय. पण कुणाचं हत्या करणे किंवा काय करणे ह्याच्यात अजिबात ही नाही त्याच्यापासून माणसाला प्रवृत्त करायचं हमेशा त्या माणसा 100% केला. मी मला समाधान वाटलं की होतं थोडा तास फोनचा पण ही अशा बी केसेस आहेत की त्याच्यामुळं 100% आणि आपलं काम असती आहे तुम्हाला सांगतो. पण बऱ्याच लोकांना असं वाटू शकतात एकाने कमेंट केली काही लोकांना नाद तुम्ही लावताय राव काही लोकांना नाद आवताय न तुमचं यूट्यूब चॅनल चांगलं चालतंय तुम्ही लय पैसा छापिताय असं तसं तुम्हाला खरं सांगतो. अजून मी का यूट्यूबमध्ये पैसा आहे हे मला मान्य आहे पण यूट्यूबचा पैसा मी कुठल्या कामासाठी वापरला हे ज्या दिवशी सांगन ना मला लगेच सांगत नाही मला 50,000 सबस्क्रायबर होईल ना ते माझ्या एक भाग बनवतो. यूट्यूबमधला पैसा मी कशासाठी वापरतो आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं ना तर तुम्हाला ह्या मातीची पानं आहेत हे चप्पत तुम्हाला आपला अभिमान असल्याशिवाय राहणार नाही एवढं खात्री देऊ सांगतो तुम्हाला असा विषय हा बिंदास आपलं काय नाही आणि याचं श्रेय मला बी नको अख्खं तुम्हाला तुम्ही बघताय तुम्ही बघितल्यामुळं 4 पैसे मला मिळतात आणि मी माझा घर खर्च बागून जे शिल्लक पैसे आहेत नाही याचा ओफर काय करतोय तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही आपला असं विषय. तरच ते समाजाने दिलेलं समाज प्रबोधन प्रबोधनकार असं काय जे म्हणतात मला लोक ती योग्य नाही तर काय त्याच्यात माझ्या नाही तुम्हाला सांगतो ना. आपल्याकडे कसं आहे टाईम म्हणजे लाईफच कमी राहिले टाईमच कमी राहिला आहे लाभाड्या करून नार का थोडं जायचं आपल्याला अजिबात नाही ते जाऊन द्या मरू द्या. आता दुसरा फोन सांगतो ह्याचा विषय मार्गी लागला दुसरा फोन असा आला कॉलेजचा मुलगा होता कॉलेज नाही ते असं कम्प्लीट झालं होतं आणि आय टीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात पॅकेज असतं बघा वर्षात सॉफ्टवेअर इंजिनियर होता नोकरीला लागला होता 8.5 लाख वर्षाचं पॅकेज त्याला चांगल्या घरातला पोरगा सगळं घर व्यवस्थित त्याला तगादाचा चालला होता लग्नाचा. आता तुला नोकरी लागलाय ना योग्य वयाचं लग्न झालं आई बापाचं कसं असं लग्न करून त्याला ते जबाबदारी मुक्त व्हायचं ही पोरा परच्या टेन्शनमध्ये त्यांनी फोन असा केला किती रडायला लागलो राव रडत होता मला वाईट वाटलं म्हणलं तू फक्त मला काय विषय येतो सांग तू म्हणलं मी आत्महत्या करणार म्हणलं बावटे का काय तू हित म्हणलं 5 रुपये 10 रुपये 50 रुपयासाठी लोक या की माझा जीव घेता इतकं पैसा तू 8.5 लाख रुपये वर्षाला कमावणारा माणूस कमीत कमी 60-70 हजार तुझं काय जीवन म्हणलं एक नंबर तुझी सगळे स्वप्न पूर्ण सगळं सोनासारखी बायको होईल सगळं होईल तू असं घे निर्णय म्हणलं विषय वेगळा आहे अरे म्हणलं तू कसा आहे सांग तू मला काही सांग म्हणलं मी सगळ्यात आणि खरं तुम्हाला तर फोनच असे की तुम्ही काही सांगा आपल्याला सगळं माहिती आहे त्यांनी जे सांगितलं त्यात विशेष काय नव्हतं पण त्याचा तो प्रॉब्लेम होता मानला म्हणजे थोडक्यात मी गे मानला गे म्हणजे मला मुलींच्या विषयी आकर्षण नाही मला पुरुषांच्या विषयी आकर्षण ही समाजाचं समाज स्वीकारत नाही असं आहे मी सगळ्याला स्वीकारतो आपलं असं आहे आपलं सरळ बोलायचं कळत त्याच्यात म्हणलं तू तुझा दोष आहे काय काही नाही फक्त तू काय कर काही कारण सांगून ते आता आमचं डिस्कस चालू आहे त्याच्यावर काही कारण सांगून मला शरीर लग्न करायचं नाही असं म्हण की लग्नापासून दूर राहा आणि तुझं ते शिक्षण चालू दे हुशार पोरगा आहे अगदी सगळं लॅपटॉपवर त्यांचं काम असं सगळं सोडून दे म्हणलं तू तुझ्या आई हे जीवनाचा स्वीकार कर जीवन फार सुंदर आहे छान आहे तू काय काळजी करू नको त्याला थोडं त्याच्या मनातलं सांगा त्याला इतकं बरं वाटलं त्याला कॉन्फिडन्स लेवल वाढले एवढं मी दहावी ना पैसे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण ती समाज कसा आहे बघा म्हणजे कसं होतं की एकदम असं भावनांना मुद्द्यावर कोण बोलत नाही हो असं आहे आणि कोणाच्या हात काय चाललं आपल्यालाच काय करणार असा विषय असतो त्याला इतकं कॉन्फिडन्स लेवल वाढवलं त्याची त्याला फक्त हात जोडून मी विनंती केली राजा म्हणलं मला 1% जरी मानत असेल ना मला एक वचन देणे एक शब्द दे म्हणलं म्हणलं दिलं मामा बोला तुम्ही म्हणलं हे बघ तू तसा माझा वाच आहे ना तशी तू आता जी वडील तुला मुलगी दाखवतात फॉटचा फोटो देखणे एखादी चांगली मुलगी आहे शिकलेली आहे सगळं कृपा करून तिच्या आयुष्यात वाटलं करू नको तू जर लग्न केलं उद्या लय लाथाळी मी एक टोरी त्याच्यावर बनवलेली आहे ती उद्या त्या पोरीला बाट लागू नको तिला बिचारा दुसरा चांगला मिळेल
हां आणि ओ टी टीवाले माझ्याकडे लय येत, सारखा रिपोर्ट असतो आपला, ओके रिपोर्ट, ओके रिपोर्ट टाकलं की आपल्याला लय आनंद वाटतो, मला सांगतो आपलं वाटतं सगळं ओके चाललेलं आहे एकदम. ओ टी टीवाले टपून येतो माझं, ऑल टाईम टाईट गडी असतात एकदम खतरनाक. हा कांदा लसून ओके खाणार, सॅलड खाणार एक नंबर. आता शेला काय म्हणलं तू आता फक्त तेवढं, त्याने आपल्याला त्याकून निषेध घेतला की नाही करणार म्हणला. हां मग एवढे ह्या गोष्टीचं मला समाधान, आणि मला असंही समाधान वाटलं की हे फोनचा हा फायदा आहे खरा, की लोकांना नेमका जो फोन आहे ना काही तुमची अडचण असू द्या, नेमका फोन मला आला पाहिजे की ज्याला काहीतरी गरज आहे काहीतरी एक, आणि विचारचं कसं असतं एकमेकाला सांगितलं की तो म्हणला मला हलकं वाटतं, तो रडायचा बंद झाला, आणि त्याला इतकी कॉन्फिडन्स लेवल दिली मी की त्याला म्हणलं तू अनेक चांगलं काम करू शकतो, मी सांगेन तुला का चांगलं काम करायचं. तो मला म्हणला तू मला शिमला तुम्ही एवढं स्टँड केलं आहे म्हणला बोलायचा तो, पण त्याचं अजून थोडा एक वेगळा विषय तो काय सांगण्यासारखा नाही. मग ती त्याला वापून त्यालाही स्वतःलाही मरून देणार नाही, कुणाच्या मुलीचं वाटलं होऊन देणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोकरी करणार ते तिकडं, आणि त्याच्या आईवडिलालाही दुःख लागून देणार नाही, म्हणजे यालाला बी दुःख नको आणि वाळकाला बी दुःख नको. ही जुन्या माणसांनी आम्हाला शिकवलेलं, आमच्या आज्यांनी शिकवलेलं आहे असंही. म्हणजे कसं असतं की काट्यानेच काटा काढायचा, आपण काट्याला बी नाही कळलं पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कसा काढला आणि कुठं काढला, आणि सगळी सुखी झाली पाहिजे, फक्त क्राईम होऊन द्यायचं नाही ही आपल्या फीडबॅकात. अजून बरेच फोन आहेत, तर तुम्हाला जर ह्याच्यात इंटरेस्ट असेल काही लोकांचे प्रॉब्लेम ऐकण्यात तर नाव न घ्या तर तुम्हाला मी शेअर करत जाईन. तुम्ही फक्त कमेंट सांगा की मामा मला अजून असले काही अडत्यात, पण मी एक दोन दारात सांगितले तुम्हाला की असा विषय आहे. आता बाग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. ओ टी टीवाल्यांना नमस्कार.